कोविडच्या पश्चात आणि कोविडच्या दरम्यान आपण बघितलं की महिला, एक महिला जी आहे तिने विविध अंगी विविध हस्ते काम करत आहे आणि तिचे भरपूर फॅसेट्स आहे काम करण्याची. एकाच वेळी ती केअरटेकर आहे, केअर गिव्हर आहे आणि सगळ्याच आहे, म्हणजे ती मुळात ब्रह्मांडिका नायिका आहे. तर आपण हार्ट टू सोल अशी भूमिका घेत आपण प्रत्येक स्त्रीचा एक नवा आविष्कार स्वतःला आणण्यासाठीचा का करू नये म्हणून मी आनंद यात्री अशी एक थीम आपल्या प्रेक्षकांना दिली. आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण लोकांना विचारलं की तुम्ही मी आनंद यात्री थीमला अनुसरून प्रोग्राम्स द्या आणि भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणजे लोकांनी स्वतः सांगितलं मी आनंद यात्रीचा अर्थ काय, हा त्यांनी स्वतः उलगडून सांगितलेला आहे. आम्ही जस्ट हा विचार केला होता की असं असेल, पण त्यांनी जास्त उलगडून सांगितलेलं आहे प्रोग्राम ते होत आहेत. एक प्रोग्राम असा झाला की स्पॅसिफिक मुली जे असतात आपल्या मतिमंद मुली आहेत, 18 वर्षाच्या वरती गेल्या त्यांना कुठे शिक्षण मिळत नाही, अशा पाल्यांचा पालकत्व घेणाऱ्या स्त्रिया म्हणजे आई आणि मुली यांचा नविष्कार आपण काल बघितला. त्यांनी जो परफॉर्मन्स केला तो हा टचिंग परफॉर्मन्स, म्हणजे त्यांना हे जाणवलं की आपण मी आनंद यात्री आहे प्रत्येक जण त्याच्यामध्ये. आणि आता याच्या पुढेचं देखील कार्यक्रम तसेच आहेत. आणि शेवटचा जो थीम आपली आहे शेवटी 12 तारखेला होणार संध्याकाळी, तो मिले सूर मिरा तुम्हारा, हीच थीम आहे मी आनंद यात्री फ्रॉम हार्ट टू सोल. त्याच्यामध्ये ती एक थीम आहे आपण ठेवलेली. ती पंडित उपेंद्र भट आणि आपले सर्व प्रेक्षक इथे असणार आहेत, ते समूह गानमध्ये गाणार आहेत. सर्वांनी नक्की यावं अशी मी सर्वांना विनंती करतो याच्यामध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.